सत्ताधाऱ्यांनी आपल्या बापांची स्मारके घोषित करून त्यांची थडगी बांधली. मानदेशी साहित्यिकांची स्मारके का बांधली नाहीत, आमदार गोपीचंद पडळकर यांचा आरोप. सत्ताधाऱ्यांनी आपल्या बापांची स्मारके घोषित करून त्यांची थडगी बांधली, मानदेशी साहित्यिकांची स्मारके का बांधली नाहीत, आमदार गोपीचंद पडळकर. सत्ताधाऱ्यांना प्रतिभावान व्यक्तिमत्व दिसत नाहीत, पण त्या सर्वांनी आपल्या बापांची स्मारके घोषित करून त्यांची थडगी बांधली, मग मानदेशी साहित्यिकांची स्मारके का बांधली नाहीत, असा सवाल भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केलाय. सांगलीतील आटपाडीमध्ये डॉक्टर शंकरराव खरात जन्मशताब्दी निमित्त आयोजित साहित्य संमेलनात पडळकर बोलत होते. शंकरराव खरात यांच्या स्मारकासाठी आपण आमदार फंडातून 25 लाख देणार आणि राजेंद्र अण्णा यांच्या बरोबरीने स्मारकाला सहाय्य करण्याची ग्वाहीही पडळकर यांनी यावेळी दिली आहे. गावगाड्याचे खरे चित्रण ज्या विषयांचा तत्कालीन साहित्यामध्ये उल्लेखही नसायचा, म्हणून यापूर्वी ज्या कार्यकर्त्यांनी आमचे जनतेचे पैसे वापरून आपल्या बापांची थडगी बांधली, पण त्यांना डॉक्टर शंकरराव खरात यांच्यासारख्या माणसाचे स्मारक बांधावे असे वाटले नाही. त्यांचे थडगे बघायला 10-20 लोकही जात नाहीत, पण हे स्मारक पूर्ण करण्यासाठी मी आज 25 लाख रुपयांचा निधी जाहीर करत आहे, असंही पडळकर म्हणाले. रिपोर्ट SBN मराठी.